हा सर नमस्कार. नमस्कार, मी प्रदीप पाटील, तहसीलदार चांदवड. चांदवड 118 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की अलीकडेच भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराचा आधार क्रमांक हा मतदार यादीशी संलग्न करण्याची आदेश निर्गमित केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून आपल्याला ही मोहीम BLO माध्यमातून आणि सर्व मतदारांच्या माध्यमातून सुरू करायची आहे. त्या संदर्भानं ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे त्यांनी त्यांचा जो आधार क्रमांक आहे तो आपल्या संबंधित BLO द्यायचा आहे आणि तो देत असताना फॉर्म नंबर 6B असा आहे. तो 6B फॉर्म जो आहे तो BLO उपलब्ध असणार आहे, तो त्यांनी भरून द्यायचा आहे आणि त्यासोबत आपला आधार क्रमांकाचा जो फोटो आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. याशिवाय आपण स्वतःसुद्धा NBSP पोर्टल जे आहे आयोगाचं, त्या आयोगाच्या पोर्टलवरून सुद्धा फॉर्म नंबर 6B जो आहे तो त्या ठिकाणी भरून सादर करू शकता. त्यासोबतच BLO जे आहे आपापल्या यादी भागातील BLO यांच्याकडे सुद्धा आपल्याला तो फॉर्म नंबर 6B उपलब्ध असेल. आपण जसं मतदार नोंदणीसाठी 6 नंबरचा फॉर्म भरतो, वगळणीसाठी 7 नंबरचा फॉर्म भरतो, तशाच पद्धतीचा एक 6B क्रमांकाचा फॉर्म आहे. त्या माध्यमातून आपण ही आधार जोडणी जी आहे ती पूर्ण करू शकता. आपल्याला सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन आहे की आपण ही प्रक्रिया जी आहे ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. ज्या मतदारांना आपला आधार क्रमांक मतदार यादीशी संलग्न करायचा आहे त्यांच्यावर कुठलीही सक्ती नाही, तथापि आपला आधार क्रमांक हा त्या मतदार यादीशी जोडल्यानंतर आपल्याला कळणार आहे की किती डुप्लिकेट मतदार आहेत, किती लोकांची नावं ही इतर ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहेत. हा त्यामागचा उद्देश आहे आणि योग्य टक्केवारी जी आहे मतदानाची ती त्या ठिकाणी निश्चित व्हावी यासाठी आयोगाकडनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तरी पुनश्च एकदा सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी 1 एप्रिल 2023 पूर्वी आपला जो काही आधार क्रमांक आहे तो BLO माध्यमातून किंवा थेट तहसील कार्यालयात 6B फॉर्म नंबर भरून सादर केल्यास त्यांचे नाव जे आहे ते आदर्शी संकलित संलग्न केले जाईल.